नमस्कार, माझं नाव डॉक्टर संध्या खेडेकर. मी एका कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून काम करते. माझं वय आहे 43. मागच्या 12-13 वर्षापासून आफ्टर माय डॉटर्स बर्थ मला युटेरसमध्ये फायब्रॉइडचा थोडा त्रास होत होता आणि मागच्या 12-13 वर्षामध्ये दर 3-4 वर्षांनी ते फायब्रॉइड्स रिमूव्ह करायला लागायचे. 3 वर्षापूर्वी जेव्हा नाशिकमध्ये राहायला आले, नाशिकमध्ये खूप नवीन होते आणि गुगलवरती सर्च केलं बेस्ट गायनाकॉलॉजिस्ट इन नाशिक आणि डॉक्टर विकास गोरे सरांचा ऑनलाईन रिव्ह्यू वाचला आणि असं लक्षात आलं की सर अगदी माझ्या घरापासून अगदी जवळ हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलला व्हिजिट केली आणि 3 वर्षापूर्वी फायब्रॉइडसाठी मी ट्रीटमेंट घेतली सरांकडून आणि ती ट्रीटमेंट इतकी सक्सेसफुली झाली की मागच्या 3 वर्षात मला काहीच त्रास झाला नाही. बट अगेन द हिस्ट्री रिपीट्स प्रमाणे पुन्हा मला मागच्या 2-3 महिन्यापासून हेवी पिरियड्स आणि फायब्रॉइडचा त्रास व्हायला लागला. तर डॉक्टर विकास गोरे सरांकडे पुन्हा सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफी नंतर मग कन्फर्म केलं की आपण लॅप्रोस्कोपिक हिस्टेक्टोमी करूया. आणि हिस्टेक्टोमी करायची किंवा कुठली सर्जरी म्हटलं की थोडी अँझायटी असते, पण ती अँझायटी असताना सुद्धा डॉक्टर विकास गोरे आणि डॉक्टर विनीता गोरे दोघांनीही मला खूप इमोशनली आणि सायकोलॉजिकली सपोर्ट केला आणि त्या सपोर्ट नंतर ही सर्जरी इतकी सक्सेसफुली झाली आहे. आज सर्जरी होऊन 10 दिवस झाले अँड आय एम फिलिंग व्हेरी फिट अँड फाईन. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये या हॉस्पिटलने मला खूप चांगला सपोर्ट केला आहे. सरांचा स्टाफ खूप चांगला आहे, हॉस्पिटलमध्ये असलेली स्वच्छता आणि एकंदरच सगळ्या फॅसिलिटी. सो आय एम व्हेरी हॅपी विथ माय ट्रीटमेंट. आणि स्त्रियांना जनरली 40 नंतर अशा प्रकारचे प्रॉब्लेम होतात, त्यामुळे आणि लॅप्रोस्कोपिकली जर आपण केलं तर त्याच्यामध्ये रिस्क पण कमी आहे आणि रिकव्हरी पण लवकर होते. त्यामुळे ही हिस्टेक्टोमी जी झाली, आय एम व्हेरी हॅपी नाव ऑनवर्ड्स की पुन्हा त्या तो सगळा त्रास मला तिथून पुढे होणार नाही आहे. And I'm very thankful to this hospital and to Dr. Vikas Gore and Dr. Vinita Gore. Thank you so much.